आता बघूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांची भूमिका मवाळ. आढळराव पाटील शिरूरमधून लोकसभा लढणं निश्चित. मोहिते पाटलांकडून विरोध संपल्याचे संकेत. अजित पवारांनी माझ्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणाने भूमिका मांडली. माझ्या एकट्यामुळे पक्ष किंवा अजितदादा अडचणीत येणार असतील तर समन्वयाची भूमिका घेणं योग्य. अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांची भूमिका मवाळ. माढा आणि निंबाळकरांना पाडा असं आम्ही ठरवलंय, तुम्ही लवकर निर्णय घ्या. मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचं धैर्यशील मोहितेनं आवाहन, तर धैर्यशील मोहितेंनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी ग्रामस्थांची मागणी. 5 वर्षापूर्वी आव्हान दिलेल्यांनाच उमेदवार करणार. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवरून अजितदादांना टोला, तर मी राष्ट्रवादी जाणार, यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असणार. आढळराव पाटलांची प्रतिक्रिया. 19 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या असतात, बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं, मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माजी खासदार जात आहेत. अमोल कोल्हेंना दिल्लीवारी करावी लागत नाही का? दिल्ली पाकिस्तानमध्ये आहे का? कोल्हेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रत्युत्तर. अरे, यांना करावी लागत नाही का? दिल्ली आपल्याच देशात आहे ना, पाकिस्तान मध्ये नाही ना, आपल्या देशाची राजधानी आहे. अमोल कोल्हेंना पक्षात मी घेतलं, तिकीट मी दिलं, निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान आम्ही लोकांनी केलं. आता ठीक आहे, काळानुरूप दिवस बदलतात. महादेव जानकर आधीपासूनच आमच्या संपर्कात. धैर्यशील मोहिते पाटलांशी संपर्क नाही, तर बजरंग सुनावणी आज पक्ष प्रवेश करणार. जयंत पाटलांची माहिती. मी अजूनही छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पुन्हा एकदा इच्छा व्यक्त. लोकसभा निवडणूक लढवण्यावर अजून एक ठाम आहात का? या संदर्भात आपलं उद्धव साहेबांसोबत काही बोलणं झालंय? ठाम म्हणजे अजून निवडणुकीत उमेदवार जाहीर झाले नाही, त्यामुळे मी तर इच्छुक आहेच ना. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कोणी इच्छुक असण्यात काही अडचण नाही, मात्र ज्याला तिकीट मिळणार त्याचं काम करू. माजी खासदार चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य. शेवटपर्यंत त्या ठिकाणी न्यू म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे. शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो, अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही, ही पद्धत शिवसेनेची आहे. पवार साहेबांनी सांगितलं की महादेव जानकरांना माढ्याची जागा सोडणार ते मोठ्या मनाचे. पवारांची सकारात्मक चर्चा झाली. राजकारणात कोण कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पवारांच्या भेटीनंतर महादेव जानकरांची प्रतिक्रिया. एक राष्ट्रीय नेते आहे, आमची चर्चा झाली, पॉझिटिव्ह चर्चा झाली. आणि अजून माढा मतदारसंघाला 1.5 महिना अजून इलेक्शनला अवकाश असल्यामुळं कशी पॅदी पडतात काय पडतात ह्या दृष्टीने आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे. इंतजार का फल मिठा होत आहे.